व्हीआयपी राष्ट्र सह्याद्री आवाज जनतेचा प्रयत्न जनहिताचा। नमस्कार, मी शुभम आणि आजच्या बातमीपत्राची सुरुवात करूया एका व्हिडिओने। बघा हा व्हिडिओ। शिवानी किला एम जापी जापके ध्यान रखो। जातीयता आणि जातीवाद ही भारतीय समाजाची एक घृणास्पद सत्य आहे हे दाखवणारा हा व्हिडिओ। व्हिडिओमध्ये बोलणारे महाशय मध्य प्रदेश सरकारमध्ये वनमंत्री असलेले कुंवर विजय शाह आहेत। ते गुरुवारी नरसिंहपूरच्या दौऱ्यावर होते। या दरम्यान एके ठिकाणी मंत्री नागरिकांच्या समस्या ऐकत होते। त्यावेळी एका विद्यार्थिनीने स्वतःच्या अडचणी घेऊन त्यांच्याजवळ आली असता तेव्हा मंत्री शाह यांनी उपस्थित महिला अधिकारीला तिची समस्या नोंदवून घ्यायला सांगितले। समस्या सांगण्यापूर्वी मंत्र्यांनी विद्यार्थिनीला तिचं नाव विचारलं। त्यानंतर विद्यार्थिनीने आपलं नाव शिवानी किरार असल्याचं सांगितलं। मंत्र्यांनी विद्यार्थिनीच्या नावाचा उल्लेख करत ते मुख्यमंत्र्याच्या जातीची असल्याचा महिला अधिकारीला सांगितलं, म्हणून हिची काळजी घ्या। मंत्रीजींना आठवण करून देतो की ज्या संविधानाची आपण शपथ घेतो त्या संविधानामध्ये सांगितल्याप्रमाणे भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आणि त्याही पलीकडे जाऊन अनुच्छेद 15 सांगतो की द स्टेट शॅल नॉट डिस्क्रिमिनेट अगेन्स्ट एनी सिटीजन ऑन ग्राउंड्स ऑफ रिलीजन रेस कास्ट सेक्स प्लेस ऑफ बर्थ ऑर एनी ऑफ देम। मंत्रीजी वाचतील ना वाचतील, पण तुम्ही आणि मी हे संविधान वाचायला हवं। टोकियोमध्ये सुरू असलेल्या पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताची टेबल टेनिसपटू भाविनाबेन पटेल हिने देशाला पहिलं मेडल मिळवून दिले। रविवारी झालेल्या मॅचमध्ये तिने सिल्वर मेडलची कमाई केली। भाविनाच्या फायनलमध्ये पॅडलर झाऊ इंग हिने 11-7 11-5 11-6 असा पराभव केला। या पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताला मिळालेलं हे पहिलंच मेडल आहे। गुजरातमधल्या मेहसाणा जिल्ह्यातलं वडनगर हे भाविनाचं गाव। 6 नोव्हेंबर 1986 रोजी तिचा एक मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झाला। ती अवघी 1 वर्षाची असताना तिला पोलिओ झाला। तेव्हापासून तिला अपंगत्व आलं। 5 जणांच्या कुटुंबात तिचे वडील एकटेच कमावणारे होते, त्यामुळे तिच्यावर इलाज करण्यासाठी पुरेसे पैसेही नव्हते। नंतरच्या काळात तिच्यावर विशाखापट्टणममध्ये सर्जरी करण्यात आली, मात्र तिचं व्हीलचेअरवर बसणं चुकलं नाही। तरीही तिने जिद्दीने सगळ्या अडचणींवर मात करत इथपर्यंत वाटचाल केली आहे। तिने आशियाई खेळातही पदक जिंकले। आत्तापर्यंत तिने 28 आंतरराष्ट्रीय टुर्नामेंट्समध्ये भाग घेतला असून भारतासाठी तिने आत्तापर्यंत 5 सुवर्णपदक 13 रौप्यपदक आणि कांस्यपदक जिंकले आहेत। 2011-12 तिला सरदार पटेल आणि एकलव्य पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं। क्वार्टर फायनल मॅचनंतर ती म्हणाली होती की सर्व भारतीयांच्या पाठिंब्यामुळेच मी ही मॅच जिंकू शकले, तुमच्या पाठबळावर मी सेमीफायनल मॅचही जिंकेन। तिने आपले शब्द खरे करून दाखवले आहे। मंदिरं उघडण्यासाठी राज्यातील विरोधी पक्षासह काही लोकांनी आक्रमक भूमिका घेतलेली असताना आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे देखील या लढाईत उतरले आहेत। आतापर्यंत भ्रष्टाचार आणि त्यासंबंधीच्या कायद्याच्या मागणीसाठी अनेक आंदोलनं केलेल्या अण्णा हजारे यांनी आता मंदिर उघडण्यासाठी रस्त्यावर येण्याचा इशारा दिलाय। अहमदनगरच्या मंदिर बचाव समितीने अण्णा हजारे यांची राळेगण सिद्धी येथे भेट घेतली। बंद मंदिरे खुली करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करावा अशी विनंती पदाधिकाऱ्यांनी केली। त्यावर अण्णा हजारे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे, दारूची दुकाने सुरू केली, मंदिरे खुली करण्यात सरकारला काय अडचण आहे असा सवाल त्यांनी केलाय। 10 दिवसात मंदिरे खुली करण्याबाबत निर्णय घेतला नाही तर जेलभरो आंदोलन करा, मी तुमच्या सोबत आहे असं यांना म्हणाले। बघूयात। मंदिर बचाव, मंदिर खुले करा हे सांगण्यासाठी काही कार्यकर्ते आता इथे माझ्याकडे आले होते। सरकार मंदिर का उघडत नाही हा खरा प्रश्न आहे। काय धोका आहे सरकारला? कोरोना म्हणून उघडत नसतील तर दारूच्या दुकानात एवढी गर्दी आहे, तिथं कोरोना काही करत नाही? ज्यावेळेला दारूच्या दुकानं उघडी गेली त्यावेळेला त्या दुकानांच्या समोर लाईनची लाईन लागली कोरोना असताना त्यावेळेला, आणि आता मंदिरं उघडी करा म्हणून लोक म्हणतात आणि तुम्ही उघडी करत नाही। सरकारने हा विचार करावा। दारूच्या दुकानं, बिअर बार, हे सगळे मोठे मोठे हॉटेल्स, हे सगळं तुम्ही उघडत आहे, काय काय चाललं आहे तिथे? आणि तुम्ही सात्विक मंदिर, ज्या मंदिरातून माणसं घडतात, ज्या मंदिरातून
सात्विक विचार निर्माण होतात ती मंदिर उघडत नाही. काय कळलं तुम्हाला या संतांच्या विचाराचं या सरकारला? म्हणून मी हे जे सर्व माणसं आलीत नगरवरून, मला हे वाचून खूप दुःख वाटलं आणि मी यांना आश्वासन देतो की तुम्ही जर मोठं आंदोलन केलं मंदिर उघडायच्यावर तर मी तुमच्या बरोबर आहे. तुम्ही फक्त मोठे हजारो लोक नाही रस्त्यावर उतरा मंदिर उघडा म्हणून. समाज परिवर्तनाचा मार्ग असताना तुम्ही तो बंद ठेवला आणि इकडे दारूच्या दुकानांना तुम्ही परमिशन देताय, दारूच्या दुकानं उघडताय, बिअर बार उघडताय, तिथं बिया तुम्हाला कोरोना काही करत नाही आणि मंदिराकडे बोट दाखवून तुम्ही कोरोनाचं नाव घेता. राजमाता जिजाऊण बरोबर दादाजी कोंडदेव समर्थ रामदासांच्या क्रीडा शिक्षणातून छत्रपती शिवाजी महाराज घडले या संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या विधानाने राजकीय पडसाद उमटले आहे. पुण्यात राजनाथ सिंग आणि ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्रा याच्या प्रमुख उपस्थितीत नीरज चोप्रा यांच्या नावाने स्टेडियमचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात राजनाथ सिंग यांनी हे वक्तव्य केलं. यावरून आता वाद पेटलाय. काय होतं या विधानात बघूया. या खेल ही था जिसने शिवा नामक बच्चे को छत्रपति शिवाजी महाराज बना दिया और गुरु स्वामी रामदास जी और दादाजी कोंडदेव और माता जीजाबाई ने बचपन से ही खेल खेल में ऐसी शिक्षा दी जिसने छत्रपति महाराज शिवाजी को एक राष्ट्र नायक बना दिया. इसी तरह रानी लक्ष्मीबाई, रानी चेन्नम्मा, दुर्गावती जैसी वीरांगनाओं के जीवन में भी खेल की बहुत ही महत्वपूर्ण भूमिका है. मेरा मानना है कि एक सैनिक में सच्चा खिलाड़ी और सच्चे खिलाड़ी में एक सैनिक हमेशा मौजूद रहता है. छत्रपती शिवाजी महाराजांना खेळाचे शिक्षण कोणी दिले यावरून आता वाद उभा राहिलाय. छत्रपती शिवाजी महाराजांना खेळाचं शिक्षण रामदास स्वामी, दादोजी कोंडदेव आणि राजमाता जिजाबाई यांनी दिलं असं वक्तव्य देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं. पुण्यातील एका कार्यक्रमात त्यांनी केलेल्या या वक्तव्यावरून आता वाद पेटलाय. संभाजी ब्रिगेड आणि राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी या वक्तव्याचा निषेध करत राजनाथ सिंहांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. राजनाथ सिंह काय म्हणाले? नालंदा और तक्षशिला में वाकायदा खिलाड़ियों की ट्रेनिंग होती थी. विदेशों से भी लोग नालंदा और तक्षशिला विश्वविद्यालय में खेल की ट्रेनिंग लेने के लिए आया करते थे. जहां हम आज हैं इसका इतिहास देखिए. यानी महाराष्ट्र के बारे में मैं कहना चाहूंगा, यह खेल ही था जिसने शिवा नामक बच्चे को छत्रपति शिवाजी महाराज बना दिया और गुरु स्वामी रामदास जी और दादाजी कोंडदेव और माता जीजाबाई ने बचपन से ही खेल खेल में ऐसी शिक्षा दी जिसने छत्रपति महाराज शिवाजी को एक राष्ट्र नायक बना दिया. इसी तरह रानी लक्ष्मीबाई, रानी चेन्नम्मा, दुर्गावती जैसी वीरांगनाओं के जीवन में भी खेल की बहुत ही महत्वपूर्ण भूमिका है. मेरा मानना है कि एक सैनिक में सच्चा खिलाड़ी और सच्चे खिलाड़ी में एक सैनिक हमेशा मौजूद रहता है. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी या विधानाचा निषेध केलाय. तसेच संभाजी ब्रिगेडनेही राजनाथ सिंग यांच्या विधानाचा निषेध केलाय. माननीय केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंहजी यांनी केलेलं एक धक्कादायक विधान नुकतंच माध्यमातून माझ्या वाचनात आलं आणि या विधानाचा मी निश्चितच निषेध करतो. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्रनायक ठरले, ते त्यांनी निर्माण केलेल्या रयतेच्या कल्याणकारी राज्यामुळे आणि त्या स्वराज्याला असलेल्या नैतिक अधिष्ठानामुळे, असं माझं प्रामाणिक मत. जर आपण ऐतिहासिक कागदपत्रांचा धांडोळा घेतला तर महाराजांच्या सुरुवातीच्या काळातल्या स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांविषयी दादोजी कोंडदेवांची नाराजी होती आणि आदिलशाही दरबारामध्ये शहाजी महाराज साहेबांना याचा त्रास तर होणार नाही ना, ही स्वामीनिष्ठा त्या पाठीशी होती हे सिद्ध होतं. आणि त्याचबरोबर समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची पहिली भेट ही साधारण 1671 दरम्यान झाली असं काही ऐतिहासिक कागदपत्र दाखवून देतात, जेव्हा स्वराज्य जवळपास पूर्णत्वाला आलेलं होतं. असं असताना माननीय संरक्षण मंत्र्यांनी असं विधान करणं हे कदाचित चुकीच्या ऐकीव माहितीमुळे किंवा चुकीच्या फीडमुळे असू शकतं, ही शक्यता नाकारता येत नाही. पण त्याचवेळी ही एक गरज अधोरेखित होते, ती म्हणजे आपला जाज्वल्य इतिहास हा निपक्षपातीपणानं, तर्कसंगत पद्धतीनं
अकारण कुणाचंही स्तोभ माजवून एकमेकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न टाळून महाराष्ट्राबाहेर देशभर जगभर सांगण्याची. परवा देखील कुणा एका हिंदी दिग्दर्शकानं मुघल शासक हे राष्ट्र निर्माते आहेत अशी मांडणी करू पाहिली तेव्हा ही गरज आणखी प्रकर्षानं अधोरेखित झाली. केवळ निषेध किंवा एखादं आंदोलन हे क्षणिक ठरू शकतं, परंतु ही माझ्या मते प्रबोधनाची वैचारिक लढाई आहे आणि ती त्याच माध्यमातून लढली गेली पाहिजे. साहित्य असेल, कलाकृती असतील यांचा समाज मनावर दीर्घकालीन परिणाम होतो आणि त्या माध्यमातून आपण आपला निपक्षपाती तर्कसंगत इतिहास हा जगासमोर पोहोचवला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. प्रसिद्ध नाटककार लेखक जयंत पवार यांचे निधन झाले. ते 61 वर्षांचे होते. पवार यांना रात्री अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. जयंत पवार यांच्या निधनाने नाट्यक्षेत्रासह सर्वच क्षेत्रात शोकगळा पसरली आहे. काय डेंजर वारा सुटलाय या नाटकासाठी जयंत पवार यांना अखिल भारतीय मराठी राज्य परिषदेने घेतलेल्या स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळाले होते. महाड येथे झालेल्या 15व्या कोंकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपद जयंत पवार यांनी भूषवलं होतं. तर फिनिक्सच्या राखेतून उठला मोर या कथासंग्रहासाठी 2012 साली त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. आजच्या बातमीपत्रात वेळ झाली येथे थांबण्याची. अशा ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी बघत राहा VIP राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा. VIP राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा.